Angelus cartvaste namam karmante dutane dilela niropatvite namo 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 Maria आपण संपूर्ण मे महिना रोझरीची प्रार्थना करीत आहोत. मारिया मातेच्या मध्यस्थीने संपूर्ण गावासाठी, धर्मप्रांतासाठी, देशासाठी व जगासाठी विशेष प्रार्थना करूया. कोविडच्या ह्या महामारीत अनेक कुटुंबाची अपरिमित हानी झाली आहे. अत्यंत भयावह परिस्थितीतून सर्वजण मार्गक्रमण करीत आहेत. कित्येकांनी आपल्या कुटुंबातील जीवाभावाची माणसे गमावली, त्यांचे अंत्यदर्शनही होऊ शकले नाही. अशा सर्व दुःखी कष्टी कुटुंबियांचे सांत्वन परमेश्वराने करावे, त्यांना धीर देऊन पुन्हा नव्याने उभारी मिळावी. तसेच कित्येक लोक आज ICU मध्ये आहेत, ज्यांना ऑक्सिजनची व औषधांची नितांत गरज आहे, ज्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिशनच मिळत नाही. अशा सर्व लोकांसाठी मदतीचा हात मिळावा व जे आरोग्यसेवेतील कर्मचारी रात्रंदिवस स्वतःचा जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा करीत आहेत, अत्यावश्यक सेवा देणारे कर्मचारी, प्रत्येक व्यक्तीला रोगप्रतिबंधक लस वेळेत मिळावी व सर्व जीवांचे संरक्षण व्हावे. पोप महाशयांच्या हेतूसाठी व ख्रिस्त सभेने या सेवा कार्यात अनेक धर्मगुरु, धर्मबंधू, धर्मभगिनी गमावले आहेत. त्यांच्यासाठी व सर्व मृतात्म्यांच्या आत्म्यास शांती मिळावी. जे सेवा करीत आहेत त्यांचे धैर्य व हिम्मत वाढावी. परमेश्वराचा आरोग्यदायी स्पर्श सर्वांना व्हावा, सर्वांना आधार मिळावा व मनातील भय कमी होऊन दैनंदिन जीवन पुन्हा लवकरच पूर्वपदावर यावे. सर्वांना सुखी, समाधानी, आनंददायी, शांतीचे जीवन जगता यावे म्हणून कुटुंबाबरोबर एकत्र येऊन आपण विश्वासाने व भक्तिभावाने ही रोझरीची प्रार्थना अर्पण करूया. पवित्र कृपेच्या पुण्याने आमच्या शत्रूपासून बापाचे, पुत्राचे आणि पवित्र आत्म्याचे नावे आमेन. देव बाप सर्वशक्तिमान, स्वर्ग आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करता, सर्वसमर्थ परमेश्वर पिता, यावर माझा विश्वास आहे. त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त, यावरही माझा विश्वास आहे. तो पवित्र आत्म्याने गर्भी संभवला, कुमारी मरियेपासून जन्मला, कोणती पिलाताच्या अंगाखाली त्याने दुःख भोगले, त्याला क्रूसावर ठेवले, तो मरण पावला, त्याला पुरले, तो देवलोकात उतरला, तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून उठला, स्वर्गात चढला आणि सर्वसमर्थ देवाच्या पृथ्वीकडे बसला आहे. तेथून तो जिवंत आणि मेलेले यांचा न्याय करावयास पवित्र आत्मा, पवित्र कॅथोलिक सभा,
संतांचा परस्पर संबंध, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि अनंत काळचे जीवन यावर माझा विश्वास आहे. आमेन. हे आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तसे तूही आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहातून घेऊ नकोस पण वाईटापासून आम्हाला सोडव. आमेन. नमो मारिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मारिया देवाच्या आई, आम्हा पापीकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. नमो मारिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मारिया देवाच्या आई, आम्हा पापीकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. नमो मारिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मारिया देवाच्या आई, आम्हा पापीकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. पिता पुत्र पवित्र आत्मा यांचा गौरव असो, जसा प्रारंभी होता तसा आता आणि सदा सर्वकाळ. आमेन. दुःखाचे पहिले रहस्य, येशूला बागेत रक्ताचा घाम आला. हे आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे आणि जसे आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस पण वाईटापासून आम्हाला सोडव. आमेन. आमेन. नमो मारिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मारिया देवाची आई, आम्हा पापांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. नमो मारिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मारिया देवाची आई, आम्हा पापांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस. आमेन. नमो मारिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मारिया देवाची आई, आम्हा पापांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. नमो मारिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मारिया देवाची आई, आम्हा पापांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. नमो मारिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मारिया देवाची आई, आम्हा पापांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. नमो मारिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मारिया देवाची आई, आम्हा पापांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. नमो मारिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मारिया देवाची आई, आम्हा पापांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. नमो मारिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मारिया देवाची आई, आम्हा पापांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. नमो मारिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मारिया देवाची आई, आम्हा पापांकरिता विनंती कर
आता आणि आमच्या मरणाच्या वेळी आमेन नमो मरिया कृपेने भरलेली स्वामी विश्वासी आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या गर्भाचे फळ येशू पवित्र मरिया देवाची आई आम्हा पापांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी आमेन पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा गौरव असो जसा प्रारंभी होता तसा आता आणि सदा सर्वकाळ आमेन हे माझे येशू आम्हास आमच्या अपराधांची क्षमा कर नरकाच्या अग्नीपासून आमचे रक्षण कर सर्व आत्म्यांना विशेष करून ज्ञानांच्या मदतीची अत्यंत गरज आहे त्यांना दुःखाचे दुसरे रहस्य येशूच्या अंगावर फटके मारले हे आमच्या स्वर्गीय बापा तुझे नाव पवित्र मानले जाऊ तुझे राज्य येऊ जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे येऊ आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे आणि जसे आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस पण वाईटापासून आम्हाला सोडव आमेन आमेन नमो मरिया तू कृपेने भरलेली स्वामी तुझपाशी आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू पवित्र मरिया देवाची आई आम्हा पापांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी आमेन नमो मरिया तू कृपेने भरलेली स्वामी तुझपाशी आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू पवित्र मरिया देवाची आई आम्हा पापांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस आमेन नमो मरिया तू कृपेने भरलेली स्वामी तुझपाशी आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू पवित्र मरिया देवाची आई आम्हा पापांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी आमेन नमो मरिया तू कृपेने भरलेली स्वामी तुझपाशी आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू पवित्र मरिया देवाची आई आम्हा पापांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी आमेन नमो मरिया तू कृपेने भरलेली स्वामी तुझपाशी आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू पवित्र मरिया देवाची आई आम्हा पापांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी आमेन नमो मरिया तू कृपेने भरलेली स्वामी तुझपाशी आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू पवित्र मरिया देवाची आई आम्हा पापांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी आमेन नमो मरिया तू कृपेने भरलेली स्वामी तुझपाशी आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू पवित्र मरिया देवाची आई आम्हा पापांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी आमेन नमो मरिया तू कृपेने भरलेली स्वामी तुझपाशी आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू पवित्र मरिया देवाची आई आम्हा पापांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी आमेन नमो मरिया कृपेने भरलेली स्वामी तुझपाशी आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू पवित्र मरिया देवाची आई आम्हा पापांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी आमेन नमो मरिया कृपेने भरलेली स्वामी तुझपाशी आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू पवित्र मरिया देवाची आई आम्हा पापांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी आमेन पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा गौरव असो जसा प्रारंभी होता तसा आता आणि सदा सर्वकाळ आमेन हे माझे येशू आम्हास आमच्या अपराधांची क्षमा कर नरकाच्या अग्नीपासून आमचे रक्षण कर सर्व आत्म्यांना विशेष करून ज्ञानांच्या मदतीची अत्यंत गरज आहे त्यांना दुःखाचे तिसरे रहस्य येशूच्या मस्तकावर काट्यांचा मुकुट घातला हे आमच्या स्वर्गीय बापा तुझे नाव पवित्र मानले जाऊ तुझे राज्य येऊ जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे येऊ आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे आणि जसे आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो
तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस पण वाईटापासून आम्हाला सोडव. आमेन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू शिरामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया देवाची आई, आम्हा पाप्यांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू शिरामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया देवाची आई, आम्हा पाप्यांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस. आमेन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया देवाची आई, आम्हा पाप्यांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया देवाची आई, आम्हा पाप्यांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया देवाची आई, आम्हा पाप्यांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया देवाची आई, आम्हा पाप्यांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया देवाची आई, आम्हा पाप्यांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया देवाची आई, आम्हा पाप्यांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया देवाची आई, आम्हा पाप्यांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया देवाची आई, आम्हा पाप्यांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा गौरव असो, जसा प्रारंभी होता, तसा आता आणि सदा सर्व काळ. आमेन. हे माझे येशू, आम्हास आमच्या अपराधांची क्षमा कर, नरकाच्या अग्नीपासून आमचे रक्षण कर, सर्व आत्म्यांना विशेष करून ज्यांच्या मदतीची अत्यंत गरज आहे त्यांना. दुःखाचे चौथे रहस्य, येशूने भारी क्रूस वाहिला. हे आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे येऊ. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे आणि जसे आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस पण वाईटापासून आम्हाला सोडव. आमेन. आमेन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया देवाची आई, आम्हा पाप्यांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया देवाची आई, आम्हा पाप्यांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस. आमेन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया देवाची आई, आम्हा पाप्यांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू.
पवित्र मरिया देवाची आई आम्हा पापांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी आमीन. नमो मरिया तू कृपेने भरलेली स्वामी तुझपाशी आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया देवाची आई आम्हा पापांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी आमीन. नमो मरिया तू कृपेने भरलेली स्वामी तुझपाशी आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया देवाची आई आम्हा पापांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी आमीन. नमो मरिया तू कृपेने भरलेली स्वामी तुझपाशी आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया देवाची आई आम्हा पापांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी आमीन. नमो मरिया तू कृपेने भरलेली स्वामी तुझपाशी आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया देवाची आई आम्हा पापांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी आमीन. नमो मरिया कृपेने भरलेली स्वामी तुझपाशी आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया देवाची आई आम्हा पापांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी आमीन. नमो मरिया कृपेने भरलेली स्वामी तुझपाशी आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया देवाची आई आम्हा पापांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी आमीन. पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा गौरव असो जसा प्रारंभी होता तसा आता आणि सदा सर्व काळ आमीन. हे माझे येशू आम्हा आमच्या अपराधांची क्षमा कर नरकाच्या अग्नीपासून आमचे रक्षण कर सर्व आत्म्यांना विशेष करून ज्यांच्या मदतीची अत्यंत गरज आहे त्यांना तू स्वर्गाचे करून दे. दुःखाचे पाचवे रहस्य येशूला क्रूसावर खिळले. हे आमच्या स्वर्गीय बापा तुझे नाव पवित्र मानले जाऊ तुझे राज्य येऊ जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे येऊ. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे आणि जसे आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस पण वाईटापासून आम्हाला सोडव. आमीन आमीन. नमो मरिया कृपा पूर्ण तू अमल नारी प्रभुचे सुंदर पावन मरिये देव माता हो आमास्तव विनव अकाली मृत्यु समय. नमो मरिया कृपा पूर्ण तू अमल नारी प्रभुचे सुंदर पावन मरिये देव माता हो आमास्तव विनव अकाली मृत्यु समय. नमो मरिया कृपा पूर्ण तू अमल नारी प्रभुचे सुंदर पावन मरिये देव माता हो आमास्तव विनव अकाली मृत्यु समय. नमो मरिया कृपा पूर्ण तू अमल नारी प्रभुचे सुंदर पावन मरिये देव माता हो आमास्तव विनव अकाली मृत्यु समय. नमो मरिया कृपा पूर्ण तू अमल नारी
प्रभुचे सुंदर पावन मरिए देव माता हो अमास्तव विनव अकाली मृत्यु समय पितानी पुत्र पवित्र आत्मा यांचा गौरव सो जसे प्रारंभी तसे आता सदा सर्वदा आमेन। हे माझे येशू आम्हा आमच्या अपराधांची क्षमा कर नरकाच्या अग्नीपासून आमचे रक्षण कर सर्व आत्म्यांना विशेष करून ज्यांना तुझ्या अनुग्रहाची अत्यंत गरज आहे त्यांना तू स्वर्गाचे करून घे। नमस्कार हे राणी दयेचे माते तू आमचे जीवन आमचे माधुर्य आमची आशा तुला नमस्कार असो। तुझ्याकडे आम्ही देशपात झालेली एवेची मुले मोठ्याने आक्रोश करतो तुझ्याकडे आम्ही या अश्रूंच्या दरीत शोक करत असताना टाकतो तू तोच तर आमची कैवारी नाही म्हणून तू आपली दयेची दृष्टी आम्हाकडे लाव आणि आमच्या या देशपारी नंतर तुझ्या उदराचे आशीर्वादित फळ येशू त्याचे आम्हाला दर्शन घडव। हे कृपाळू हे ममताळू हे मधुर कुमारी मरिया ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देव माते आम्हासाठी विनंती कर। मरियेची विनंती माला हे ईश्वरा आम्हावर दया कर हे ईश्वरा आम्हावर दया कर हे ख्रिस्ता आम्हावर दया कर हे ख्रिस्ता आम्हावर दया कर हे ईश्वरा आम्हावर दया कर हे ईश्वरा आम्हावर दया कर हे ख्रिस्ता आमचे आई हे ख्रिस्ता आमचे आई हे ख्रिस्ता आमचे ऐकून घे हे ख्रिस्ता आमचे ऐकून घे हे देवा स्वर्गातील बापा आम्हावर दया कर हे देवपुत्रा जगत तारका आम्हावर दया कर हे देवा पवित्र आत्म्या आम्हावर दया कर हे पवित्र त्रैक्या एकच देवा आम्हावर दया कर हे पवित्र मरिये आम्हासाठी विनंती कर हे पवित्र देवमाते आम्हासाठी विनंती कर पवित्र कुमारींचे कुमारी आम्हासाठी विनंती कर ख्रिस्ताचे माते आम्हासाठी विनंती कर दयेचे माते आम्हासाठी विनंती कर ईश्वर कृपेचे माते आम्हासाठी विनंती कर आशेचे माते आम्हासाठी विनंती कर अतिशुद्ध माते आम्हासाठी विनंती कर अतिविरक्त माते आम्हासाठी विनंती कर निर्दोष माते आम्हासाठी विनंती कर निष्कलंक माते आम्हासाठी विनंती कर प्रियकर माते आम्हासाठी विनंती कर आश्चर्यकारक माते आम्हासाठी विनंती कर चांगल्या मसलतीचे माते आम्हासाठी विनंती कर उत्पन्नकर्त्याचे माते आम्हासाठी विनंती कर तारणाऱ्याचे माते आम्हासाठी विनंती कर अति समंजस कुमारी आम्हासाठी विनंती कर आदरणीय कुमारी आम्हासाठी विनंती कर स्तुती योग्य कुमारी आम्हासाठी विनंती कर शक्तिमान कुमारी आम्हासाठी विनंती कर दयाळू कुमारी आम्हासाठी विनंती कर विश्वासू कुमारी आम्हासाठी विनंती कर नीतीचा आरसा आम्हासाठी विनंती कर ज्ञानाचा आसना आम्हासाठी विनंती कर आमच्या आनंदाचा कारणा आम्हासाठी विनंती कर परमार्थ बुद्धीचा पात्रा आम्हासाठी विनंती कर सन्मानाचा पात्रा आम्हासाठी विनंती कर सुभक्तीचा उत्कृष्ट पात्रा आम्हासाठी विनंती कर रहस्यमय गुलाबा आम्हासाठी विनंती कर दाविदाच्या बुरुजा आम्हासाठी विनंती कर हस्तिदंती बुरुजा आम्हासाठी विनंती कर सोन्याच्या घरा आम्हासाठी विनंती कर कराराच्या कोशा आम्हासाठी विनंती कर स्वर्गाचा दरवाजा आम्हासाठी विनंती कर सकाळच्या नक्षत्रा आम्हासाठी विनंती कर रोग्यांच्या आरोग्य आम्हासाठी विनंती कर पाप्यांच्या आश्रया आम्हासाठी विनंती कर विस्थापित झालेल्यांच्या सांत्वना आम्हासाठी विनंती कर दुःखितांच्या सांत्वना आम्हासाठी विनंती कर ख्रिस्तीजनांच्या सहाय्य आम्हासाठी विनंती कर देवदूतांचे राणी आम्हासाठी विनंती कर आदिपितरांचे राणी आम्हासाठी विनंती कर भविष्यवाद्यांचे राणी आम्हासाठी विनंती कर प्रेषितांचे राणी आम्हासाठी विनंती कर रक्तसाक्षांचे राणी आम्हासाठी विनंती कर वर्तनसाक्षांचे राणी आम्हासाठी विनंती कर कुमारींचे
आमचे राणी आम्हासाठी विनंती कर. सर्व पवित्रांचे राणी आम्हासाठी विनंती कर. मूळ पापा वाचून संभवलेले राणी आम्हासाठी विनंती कर. स्वर्गात सदैव नेलेले राणी आम्हासाठी विनंती कर. पवित्र मालेचे राणी आम्हासाठी विनंती कर. शांततेचे राणी आम्हासाठी विनंती कर. कुटुंबाचे राणी आम्हासाठी विनंती कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा आम्हाला माफ कर हे प्रभू. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा आमचे ऐकून घे प्रभू. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा आम्हावर दया कर हे प्रभू. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, आम्हा तुझ्या सेवकांना आत्म्याचे व शरीराचे स्वास्थ्य नित्य लाभावे आणि नित्य कुमारी धन्य मरिया तुझ्या प्रतापी याचनेने हल्लीच्या दुःखातून मुक्त व्हावे व सर्व काळचा आनंद उपभोगावा असे आम्हाला कृपादान दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. 14वा दिवस लोकांची भीती. चांगले आयुष्य घालविण्याची तुझी इच्छा आहे, परंतु त्या दृष्टीने प्रयत्न मात्र करायला नको. सुरुवात करावयास कोणती अडचण तुझ्या मार्गात येते बरे? लोक काय म्हणतील होय ना? तू म्हणतोस, अमुक अमुक घरी जर मी जाण्याचे टाळले तर लोक म्हणतील माझ्या कोमसाराने मला प्रतिबंध केला, माझ्या दुष्ट सोबत्यांची संगत मी सोडली तर लोक म्हणतील मी मिशनरी बनण्याचा बेत केला आहे. जर मी घाणेरड्या व बाष्कळ विनोदाबद्दल नापसंती दाखवली अथवा त्या हसण्यात सामील झालो नाही तर लोक म्हणतील माझ्यात विनोद मुळीच नाही अथवा पारख शक्ती माझ्यात नावापुरती देखील नाही. जर मी डोळ्यावर नियंत्रण अथवा ताबा ठेवून चालू लागलो अथवा पापपूर्ण व घातकी मौजांपासून दूर राहू लागलो तर ते मला हसण्यात काढतील व अतिधार्मिक म्हणून संबोधतील. आहा, माझा आत्मा गमावणे हा किती मूर्खपणा बरे. तुला संत होण्याची तीव्र उत्कंठा आहे, परंतु प्रयत्न करण्यास मात्र तू कचरतोस. हे का बरे? लोकभीतीमुळेच ना? तू म्हणतोस, जर मी पार्ट्यांना, सिनेमाला, नाटकाला गेलो नाही तर लोक मला एकलकोंड्या म्हणतील. जर त्यांनी मला दवाखान्यातील आजारी माणसांना पहावयात जाताना पाहिले, देवळात साक्रामेंटास भेटी देताना पाहिले किंवा संध्याकाळी बेनेडिक्शनला जाताना बघितले किंवा वारंवार साक्रामेंटे घेताना पाहिले तर ते मला ढोंगी म्हणतील. परंतु हे कळत नाही काय की लोकांच्या ह्या भेकड व अर्थहीन कुचेष्टांची पर्वा केल्यामुळे तू ह्या आयुष्यात पवित्रमय जीवनाला पारखा होतोस व ह्याच जीवनाचा शेवट जो पुढच्या जगात होणार आहे त्याला पूर्णपणे मुक्तोस आणि स्वर्गातील संत महात्म्यांचा सुखकर सहवास गमावून बसतोस. क्रूसावर टांगलेल्या येशूबद्दल तुम्हाला जर लाज वाटत असेल तर येशूलाही तुमच्याबद्दल लाज वाटे. ही दहशत येशूनेच घालून ठेवली आहे. त्याचे प्रत्यक्ष शब्द पहा, जो मला व माझ्या शब्दांना स्वीकारण्यास लाजतो त्याच्याबद्दल मनुष्याच्या पुत्रास लाज वाटे. न्यायाच्या दिवशी तुम्ही येशूला हाक मारून म्हणाल, हे प्रभू, तू मला ओळखत नाहीस काय? मी ख्रिश्चन आहे
तुझाच अनुयायी आहे. मग येशू उत्तर देईल, इथून चालता हो, मी तुला ओळखत नाही, तू माझा पोशाख घालण्यास लाजलास. मिस्सा चालू असताना योग्य वेळी गुडघे टेकण्यास लाजलास. माझ्या पवित्र नामाचा उच्चार होताच तुझे मस्तक नमविण्यास तू लाजलास. कपाळावर पवित्र खुसाची खून करण्यास लाजलास. आणि असे वर्तन असून सुद्धा तू स्वतःला ख्रिश्चन म्हणवितोस. इथून निघून जा, मी तुला ओळखत नाही, तुझ्या त्या पापी सोबत्यांबरोबर जा, तुझ्या त्या सैतानी मित्रांबरोबर जा, ते तुला चांगले ओळखतात, मी तुला ओळखत नाही. सवय. अविश्वासी व पापी लोकांच्या सुधारणेसाठी थोडीशी प्रार्थना म्हणा. ज्यावेळी मरियेची मूर्ती तुमच्या दृष्टीस पडे, त्यावेळी डोक्यावरील टोपी काढून अथवा नमन करून नमो मरिये म्हणा. म्हणजे त्या योगी तुम्हाला लोकांच्या भीतीवर जय मिळविता येईल. प्रार्थना. हे मरिये, आमच्या आई, महा तेजस्वी कुमारी, तुझ्या दयेची याचना करण्यासाठी तुझ्या पायाजवळ आम्ही जमीनदोस्त झालेल्यांवर पहा. लोकांच्या भीतीची पर्वा करणारे आम्ही सुद्धा दरिद्री गुलाम आहोत हे कबूल करतो. आम्ही आतील ईश्वरी आवाजाला कान देण्याऐवजी जगाचे ऐकण्यात गुंतले आहोत. आमचे कपाळ ज्यावर ख्रिस्ताची खून केली आहे ते वर करण्यास आम्ही शरमतो. व जेणेकरून आम्ही येशूचे अनुयायी आणि देऊळ मातेची लेकरे आहोत हे दर्शविण्यास आम्ही लाजतो. हे प्रिय आई, आम्हास शक्ती व हिम्मत मिळवून दे. ईश्वराच्या कृपेने व तुझ्या मदतीने आम्ही इतहापर त्या फसव्या जगाच्या उदाहरणाप्रमाणे चालणार नाही, तर पवित्र शास्त्राच्या शिकवणुकीप्रमाणे चालण्याचे वचन देतो. येशूच्या जीवनाप्रमाणे व तू घालून दिलेल्या सद्गुणांच्या कित्याप्रमाणे आम्ही वागण्यास कबूल आहोत. हीच आमची विनंती व आमच्या मनातील तीव्र इच्छा आहे. आमेन. गाओ तुझे गुणगान माते, गाओ तुझे गुणगान, गाओ तुझे गुणगान माते, गाओ तुझे गुणगान, गाओ तुझे गुणगान माते, गाओ तुझे गुणगान, गाओ तुझे गुणगान माते, गाओ तुझे गुणगान. निष्कलंक तू निर्माण माते, स्त्रियामध्ये तू धन्य माते. निष्कलंक तू निर्माण माते, स्त्रियामध्ये तू धन्य माते. तवा उदराचे फळ येशु माते, सारी प्रजा तुझे गीत गाते. गाओ तुझे गुणगान माते, गाओ तुझे गुणगान,
गाऊ तुझे गुणगान माते गाऊ तुझे गुणगान गाऊ तुझे गुणगान गाऊ तुझे गुणगान।